नमस्कार। मराठी नववर्षाच्या सुरुवातीला चालू होतो तो आंबा कैरीचा हंगाम आणि आपली नववर्षाची सुरुवातच चैत्रापासून होते आणि चैत्रामध्ये येतात गुढीपाडवा, चैत्रा गौरी आणि अशा सणाला नैवेद्य म्हणजे आंब्यांचाच असतो। तर अशा आंब्यापासून आपण वेगवेगळे खूप पदार्थ बनवतो, तर त्यातीलच एक पदार्थ आपण इथे बनवणार आहोत, ती म्हणजे पारंपरिक आंबे डाळ अर्थात कैरीची डाळ। डाळ कैरी करण्यासाठी इथे मी तोतापुरी आंबा घेतलेला आहे आणि तोतापुरी आंबाच शक्यतो डाळ कैरीसाठी वापरला जातो। तर घेताना हा खूप मोठा नाही घ्यायचा, तो आंबट जास्त असतो आणि खूप छोटा घेतला तर तो तुरट लागतो। तर असा मीडियम साईजचा आंबा, त्याची साल काढून घेतली आणि ही एकदा परत स्वच्छ धुवून घ्यायचा। जर तुमच्याकडे असं अल्लर किसण्याची छोटी किसणी असेल तर त्यावर ही कैरी किसून घ्या, म्हणजे कैरीचा खिस आहे तो खूप छोटा होईल आणि आपण जी डाळ बनवणार आहोत त्यामध्ये तो मिळून येईल। अशा पद्धतीने कैरीचा खिस बनतो, तुम्ही बघू शकता। हवं तर तुम्ही मोठी किसणी पण वापरू शकता। तर त्यानंतर लागणार आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ। ही हरभऱ्याची डाळ मी एक 3 ते 4 तासापूर्वी स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजत पण ठेवली होती। डाळ चेक करून बघायची, आतपर्यंत पूर्ण भिजली गेली असेल तुटली की समजायची आपली डाळ भिजलेली आहे। हवं तर तुम्ही हे रात्रभर भिजून घेऊ शकता। ह्या वाटीने मी ही डाळ घेतली होती, ती आता भिजून दुप्पट झाली। त्यानंतर ह्या डाळीतलं पूर्णपणे पाणी निथळून काढायचं, थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पूर्ण डाळ काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे ही डाळ काढून घेतल्यानंतर आवडीनुसार किंवा तुम्हाला हव्या त्या प्रमाणात मिरच्यांचे तुकडे इथे घालून घ्यायचे। 5 ते 6 मिरच्या इथे मी घेतल्या आणि 2 चमचे इतकी साखर घालून घ्यायची। चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हे मिक्सरला आपल्याला ओबड धोबड किंवा ऑन ऑफ करून वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे रवाळ टेक्स्चर झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये डाळ ही थोडी अर्धी मुर्धी असली तरच अशी डाळ ही छान लागते खायला, दाताखाली आली की ती पण छान लागते। तर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे एका मोठ्या बाउलमध्ये पूर्ण वाटण काढून घ्यायचे। ही आंबाडा तुम्ही अशीच प्लेटमध्ये पण घेऊन खाऊ शकता, खूप छान अशी लागते। किसलेली कैरी पण घालून घ्यायची। कैरी खूप आंबट असेल तर कैरीचं प्रमाण कमी करा, नाही तर तुमच्या आवडीनुसार इथं कैरी घालून घेऊ शकता। मी इथे जवळपास सर्वच कैरीचा किस घालून घेतला आणि आता हे सर्व एकदा परत मस्त असं मिक्स करून घ्यायचं। ज्या ज्या सीझनमध्ये जे जे पदार्थ येतात ते आवर्जून आपल्या खाण्यात यावेत, कारण त्यामुळे आपल्या शरीरालाही तितकाच उत्तम लाभ पण मिळत असतो। तर त्यानंतर आपण त्याच्यावरती फोडणी घालून घ्यायची। फोडणीसाठी इथे तडका पॅनमध्ये मी 3 चमचे इतकं तेल गरम करून घेतलं। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घ्यायचा, तोही चांगला तडतडला की त्याच्यानंतर आपण हिंग 1/2 चमचा इतकी घालून घेतली। हे एकदा मिक्स करून घ्यायचं। तेल थोडंसं शांत झालं पाहिजे, थंड झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर परत 1/2 चमचा इतकी हळद घालून घेतली की त्यामुळं हळद करपली नाही गेली पाहिजे आणि त्याचाच कलर आपल्या ह्या डाळ करीला अतिशय उत्तम असा येतो। फोडणी घालून घेतल्यानंतर परत एकदा हे वर खाली करून मिक्स करून घ्यायचं आणि आवडीनुसार याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे। ही डाळ तुम्ही थोडं आधीच बनवा आणि 1/2 ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा किंवा थंड करायला ठेवा आणि मग ती खायला घ्या। अतिशय छान अशी उत्तम लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा।